आपला जो विषय आहे हा राज्यशास्त्र, यातला जो मुख्य घटक आहे हा मुख्य घटक आज या ठिकाणी आपण कार्यकारी मंडळ अभ्यासत आहे. या कार्यकारी मंडळामध्ये पहा दोन मुख्य भाग असतात, त्यातला एक म्हणजे हा केंद्रीय कार्यकारिणी मंडळ आणि दुसरा असतो राज्याचे कार्यकारी मंडळ. केंद्राचे कार्यकारी मंडळामध्ये मुख्य तीन भाग असतात, त्यातला एक भाग म्हणजे राष्ट्रपतीचा आहे, दुसरा भाग हा पंतप्रधानाचा असतो आणि तिसरा असतो मंत्रिमंडळाचा. तसंच इकडे घटक राज्याचे जे कार्यकारी मंडळ आहेत या ठिकाणी सुद्धा केंद्राप्रमाणे तीन भाग असतात, एक म्हणजे राज्यपालाचा, दुसरा असतो मुख्यमंत्र्याचा आणि तिसरा असतो त्या मुख्यमंत्र्याचं मंत्रिमंडळ. या केंद्राच्या कार्यकारिणी मंडळामध्ये जे हे आपण तीन भाग मांडलेले आहेत त्यातला हा जो पहिला घटक आहे राष्ट्रपती, हा राष्ट्रपती या घटकाविषयीची जर आपल्याला माहिती अभ्यासायची असेल तर पहा प्रास्ताविक स्वरूपात राष्ट्रपती बद्दल आपल्याला हे सांगता येईल की आपल्या देशाने लोकशाही शासन पद्धतीचा या ठिकाणी स्वीकार केला इंग्लंड कडून. इंग्लंड मध्ये त्या ठिकाणी राजा राणी आणि पंतप्रधान हे दोन मुख्य पद असतात, त्याचप्रकारे आपल्या भारतामध्ये पहा दोन मुख्य पद असतात, एक वास्तविक स्वरूप आणि दुसरं असते नामधारी शासक प्रमुखाचं. तर राष्ट्रपती हा आपल्या देशाचा एक नामधारी शासक प्रमुख आहे, त्यालाच आपण घटनात्मक शासक प्रमुख असे सुद्धा म्हटलेले आहे. सोबतच राष्ट्रपती जे आपल्या इथे तीन दल आहेत भूदल, वायुदल आणि जलदल, या तिन्ही दलाचा सरसेनापती असतो तो, आणि सरसेनापती असून तो नामधारी शासक प्रमुख असल्या कारणाने पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार त्या ठिकाणी संबंधित देशामध्ये तो काय पाहतो कामकाज पाहत असतो. दुसरी गोष्ट, या राष्ट्रपतीची पदासाठी कोणता व्यक्ती त्या ठिकाणी पात्र ठरू शकतो यासाठी त्यांनी पात्रता ठरवून दिली आहे. तो व्यक्ती भारतीय नागरिक असावा, त्या व्यक्तीचे किमान 35 वय पूर्ण असायला पाहिजेत. तिसरी अट आहे तो व्यक्ती लोकसभा सभासद म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. चौथी अट आहे तो व्यक्ती केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या संवेदन सेवेमध्ये नसावा. आणि पाचवी अट आहे तो व्यक्ती केंद्राचं जे कायदेमंडळ आहे, दुसरी गोष्ट राज्याचं कायदेमंडळ, या दोन्ही याचं सभासदत्व स्वीकारायला त्या ठिकाणी नसावा, आणि जर असेल तर त्याने आधीच्या पदाच्या कायद्याला पाहिजे राजीनामा द्यायला पाहिजे. ह्या राष्ट्रपतीच्या पाच पात्रता आहेत. तिसरी गोष्ट, राष्ट्रपतीचा जो कार्यकाल आहे हा सामान्यतः या ठिकाणी 5 वर्षाचा आहे, घटनेने ठरवून दिलेल्या प्रमाणे. पण राष्ट्रपतीला जर या ठिकाणी आपला राजीनामा द्यायचा असेल तर त्या ठिकाणी तो कोणाकडे देऊ शकतो, उपराष्ट्रपतीकडे सादर करू शकतो.